नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निशांत लांजर आपणास सर्वांचे स्वागत करीत आहे. साकोली तालुक्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी सार्वजनिक देवस्थान सासरा येथे हरिभक्त परायण श्री लोकेश कुमार बांगरे महाराज बालाघाट यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय रामायण कथेचे आयोजन करण्यात आलेले होते. गोपालकाला व सामूहिक विवाह सोहळ्यात नानाबा पटोले यांच्या कार्यालयीन टीमसह उपस्थित राहून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या वतीने नवदंपत्यास भेटवस्तू देण्यात आली. साकोली तालुक्यातील स्विनीबांध या नयनरम्य जलाशयात स्विमिंग अँड स्पोर्ट्स अकॅडमिक स्विनीबांध साकोली व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार श्री नानाभाऊ पटेल यांच्या वतीने आमदार चषक राज्यस्तरीय भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत पुरुष महिला दिव्यांग जलतरणपटूंनी भाग घेतलेला होता. दोन्ही डोळ्यांनी अंध ऐश्वरीच्या जलतरण स्पर्धेत सहभाग प्रथम क्रमांक पटकावीत मिळवले यश. भंडारा जिल्ह्यातील स्विनीबांध इथं पार पडलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नागपूरच्या ईश्वरी पांडे या दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या 11 वर्षीय स्पर्धकाने भाग घेत ते यशस्वी पार पाडत पहिले स्थान पटकावले. ईश्वरी यापूर्वी देशातील विविध राज्यात पार पडलेल्या जलतरण स्पर्धेत सहभागी घेत तिथे सुवर्ण रजत पदक मिळविले आहेत. मला खूप छान वाटतं आणि मी दिव्यांगांना हे सांगू शकते की व्यायाम केल्याने शरीर सुदृढ राहते आणि आपण जर आपल्या आवडत्या खेळात सातत्य ठेवले तर एक दिवस आपल्या गळ्यात यशाची माळ नक्की पडेल. मी गुजरातमधील पोरबंदर येथे 5 किलोमीटर हे अंतर 3 तास 51 मिनिटात पूर्ण केले. समुद्राचे थंड पाणी, प्रचंड लाटा, खारे व थंड पाणी याची तमा न बाळगता मी 5 किलोमीटर हे अंतर 3 तास 51 मिनिटात पूर्ण केले. मार्च 2022 राष्ट्रीय पॅरा चॅम्पियनशिपमध्ये मला 2 सिल्वर व 1 गोल्ड मेडल प्राप्त झाले. आसाम राज्यातील गुवाहाटी येथे नोव्हेंबर 2022 मला 2 गोल्ड व 1 सिल्वर मेडल प्राप्त झाले.